जालना जिल्ह्यातल्या प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेमुळे अनेक कुटुंबाची धुरापासून मुक्तता झाली आहे अत्यल्प दरात गॅस जोडण्या मिळाल्यामुळे आता सर्वांच्या चेहऱ्यावर हसू खुल आहे जालना शहरातल्या लक्ष्मीनारायणपुरा या भागात राहणाऱ्या द्वारकाबाई गणेश पवार यांचं छोटंसं कुटुंब त्यांचे पती मोलमजुरी करून कुटुंबाचा चरितार्थ चालवतात जेमतेम आर्थिक परिस्थिती असल्यानं स्वयंपाक आणि पाणी तापवण्यासाठी चुलीचा वापर व्हायचा नंतर स्टोव्ह वाला पण रॉकेलची टंचाई असल्यानं कित्येक वेळ रांगेत जायचा त्यामुळे अनेकदा रोजंदारी पण बुडायची जर चूल वापरायची तर धुराचा त्रास यापासून सुटका व्हावी म्हणून केंद्र सरकारनं प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणली यामुळे शंभर रुपयात द्वारकाबाईंना गॅस जोडणी मिळाली आता त्यांचा त्रास संपला आणि स्वयंपाकाची कामही झटपट होऊ लागली من ګ्यास ننتابه ځا چې 105 ځا فام ورلا ان من دوهاله تل پټه ده د دوهاله پانی येतो ته من 105 ځا چلير ګ्यास تلیر صاحب کرته ته من فام ورلا من 105 ګاز भेटلا आमच्या घरी गॅस नव्हता चूल चूल किंवा स्टोववर काम करायचं रॉकेल संपलं की चूलवर स्वयंपाक करायचं लागत त्यामुळे घरात धूर व्हायचा दूर झाल्यामुळे हो डोळ्यात पाणी वगैरे हो आजार हो आजार व्हायचे हो आईच्या नावावर गॅस भेटला तर त्यामुळे आम्हाला आता काही धूर वगैरेचा हो प्रॉब्लेम येत नाही कधी राखी भेटतो तर नाही भेटत मग आम्हाला चुलीवर काम धोकावं लागतं चुलीचं त्रास होतो धूर येतो घरामध्ये आणि त्याच्यामुळे तब्येत खराब होती आम्हाला सरकारच्या भेटला जालना जिल्ह्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजना प्रभावीपणे राबवली जात आहे एक लाख सात हजार गॅस जोडण्या वाटपाचं उद्दिष्ट असून आतापर्यंत पन्नास हजार गॅस जोडण्यात देण्यात आल्या आहेत यामुळे चुलीसाठी रानातून लाकडं आणायची गरज उरली नाही वृक्षतोड थांबली आणि धुरापासून मुक्ती मिळून महिलांचं आरोग्यही आता सुधारत आहे